नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या यूट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो कसे आहात? आणि विशेष म्हणजे आता एवढ्यात जस्ट आज शासनाने परिपत्रक जारी केलंय आणि ते परिपत्रक मी तुमच्या समोर फक्त मांडत आहे आता की या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होते. बघा आता वेळ तर घालवायचा विषयच नाही, आता अगदी घास आपल्या तोंडाच्या जवळ आलेला आहे, तो फक्त चावून आपल्याला पोटात घालायचंय, लक्षात ठेवा. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू होते 2020 ची, जी आता ऍक्च्युली 7231 पैकी 6888 पदांची भरती होणार आहे. गडचिरोलीची भरती सेपरेट होणार असल्यामुळं ही 7231 पैकी 6888 पदांची भरती होते बघा. आणि ही तर आताची आहे आणि पुढच्या वर्षी लगेच 2021 मधली जी रिक्त पद आहेत 12527, मागच्या 5 ते 6 वर्षापासूनची सर्वात होणारी मोठी भरती 12527 पदांची भरती. ही भरती प्रक्रिया 2023 मार्च मध्ये सुरू होते, लक्षात ठेवा, पूर्ण होते मार्च मध्ये, साधारणतः मार्च पर्यंत. तर आता मात्र शांत बसून चालणार नाही, आपल्याला गप्प बसून चालणार नाही, अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. जर आता प्रत्येक ठिकाणी ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात एक रिव्हिजन बॅच किंवा तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या चालू आहेतच, अगदी रिव्हिजन करण्यासाठी टेस्ट सिरीज आपल्या चालू आहेत, टेस्ट सिरीज, रिव्हिजन बॅचेस, ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस, या सगळ्या बॅचेस साठी बघा इथं तुमच्या समोर एक नंबर दिसतोय, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे आता होणारी जी भरती प्रक्रिया आहे ही तुम्हाला माहितच आहे की सुरुवातीला मैदानी चाचणी 50 गुणांची आणि त्यानंतर लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे. आणि आज जे परिपत्रक आलेलं आहे बघा हे, तर या परिपत्रकावरती सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचे संचालक श्री उमेश रुपनवर सर अगदी सविस्तर बोलणार आहेत. ते स्वतः त्या परिपत्रकावरती त्या जीआर वरती सविस्तर बोलणार आहेत, लाईव्ह येणार आहेत आणि ते तुमच्याशी लाईव्ह संभाषण करतील. तुम्ही त्यांना ऑनलाईन डायरेक्ट प्रश्न विचारू शकता, तुमच्या अडचणी त्यांना विचारू शकता. तर उमेश रुपनवर सर आपल्याच या चॅनलवरती लाईव्ह येणार आहेत आणि त्यावेळी ते या परिपत्रकाबद्दल अगदी सविस्तर बोलतील. धन्यवाद.